नमस्कार मित्रांनो, मी एन टी मात्रे सर, अव प्रथम स्थलावर पर मुंबई अकरा. आपला जो टॉपिक चालू आहे तो जॉमेट्रिकल कंस्ट्रक्शन ऑफ क्वाड्रिलॅटरल. आतापर्यंत ह्याचे आपले जवळजवळ चार पार्ट झालेले आहेत, त्याचा पाचवा भाग आहे किंवा पाचवा पार्ट आहे. आता यामध्ये आपल्याला आज काय बघायचं आहे तर कन्स्ट्रक्शन ऑफ पॅरलोलोग्राम. पॅरलोलोग्राम म्हणजे काय असतो आपण पहिले एक मिनिटं बघून घेऊ. का क्वाड्रिलॅटरल आपण जे आहे म्हणजे काय ते मागच्या वेळेला तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ज्या आकृतीला चार बाजू आणि चार कोण असतात आणि त्या चार कोणांची बेरीज 360 अंश असते त्याला आपण म्हणतो क्वाड्रिलॅटरल. चार बाजू आणि चार कोण, त्याच्यामध्ये आपण आता स्क्वेअर पाहिला, रेक्टॅंगल पाहिला, रोम्बस पाहिला, त्याचाच पुढचा भाग आहे आता पॅरलोलोग्राम. आता पॅरलोग्राम म्हणजे असा असतो बघा, याच्यामध्ये काय असतं की ह्या पॅरलोग्राम मध्ये याच्या समोरासमोरील बाजू म्हणजे ही एक बाजू, याच्या समोर ही एक बाजू आहे, ह्या एकमेकात समांतर असतात आणि सारख्या असतात. तर ही बाजू याला समांतर आहे किंवा या दोन बाजू एकमेकाला समांतर आहे, याही दोन्ही सारख्या आहेत. समोरासमोरील बाजू या सारख्या आणि समांतर असतात, परंतु याचे जे कोण आहेत इथले हे काही वाकी 90 अंशाचे नसतात. तसेच याचे जे कर्ण आहेत ते एकमेकाला काटकोनात दुभागत नाहीत. हा झाला पॅरलोलोग्राम. पॅरलोलोग्रामला मराठीत आपण काय म्हणतो तर समांतर भुज चौकोन. आता या समांतर भुज चौकोनाचा आपल्याला या ठिकाणी कन्स्ट्रक्शन करायचंय. पहिला क्वेश्चन बघा, ड्रॉ ए पॅरलोग्राम ऑफ साइड 60 मिलीमीटर अँड 40 मिलीमीटर अँड इन्क्लुडेड अँगल 50 डिग्री. काय दिलं आहे, त्याच्या बाजू दिलेल्या आहेत 60 आणि 40 मिलीमीटर आणि त्या दोन बाजूंमधला कोण दिलेला आहे 50 अंश. म्हणजे असा आहे, समजा पकडा, ही एक बाजू दिलेली आहे 40, ही दिलेली आहे 60 आणि ह्याच्यामधला जो अँगल आहे तो आहे 50 अंश किंवा 50 डिग्रीज. आता याचं कन्स्ट्रक्शन आपण कसं करणार आहेत, सर्वात प्रथम एक हॉरिझॉन्टल फेंट लाईन म्हणजे ही जी आपली लाईन आहे इथून 30 किंवा 40 मिलीमीटर डिस्टन्स घ्या, 30 मिलीमीटर डिस्टन्सच घ्या आणि मग तिथून एक हॉरिझॉन्टल फेंट लाईन ड्रॉ करायची आहे. पेन्सिलवर प्रेशर कमी द्या, ऑटोमॅटिक ती या ठिकाणी फेंट येणार आहे. नंतर या पॉईंट याच्यावरती डिस्टन्स मार्क करा, किती दिलं आहे इथे 60 पण घेऊ शकता किंवा 40 पण घेऊ शकता. आता असा दिसायला व्यवस्थित दिसेल म्हणून या इथे अंतर घेतोय 60 मिलीमीटर. या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत डिस्टन्स मार्क करा 60 मिलीमीटर 60 mm. या पॉईंटला नाव देतो ए, कसा देतोय बघा व्यवस्थित, आणि या पॉइंटला नाव देतो बी. ए आणि बी, ए आणि बी ही लाईन डार्क करा, सिंगल स्ट्रोक डार्क लाईन. त्यानंतर ह्या ठिकाणी कोण मापक ठेवायचंय, हा आपला 45 45 90 डिग्रीचा सेट स्क्वेअर, याच्यामध्ये इनबिल्ट प्रोटेक्टर किंवा कोण मापक आहे, या इथं 0 आहे तो 0 या इथे ठेवायचा असा आणि इथून मार्क करा 10 20 30 40 आणि 50 50 डिग्रीवर इथं पॉईंट प्लॉट करायचा आहे. किती, इथून इथपर्यंत कोण दिलेला आहे 50 डिग्रीत, म्हणजेच 50 डिग्री. 50 डिग्रीवर पॉईंट प्लॉट करून सेट स्क्वेअरने काढा किंवा स्केलने काढा, अशी लाईन ड्रॉ करायची. पहिले फेंट लाईन ड्रॉ करून घेतो मी. त्यानंतर प्रोटेक्टर बी या पॉईंटवर ठेवा, परत इथून इथपर्यंत अँगल मार्क करा 50 डिग्रीज 50 अंश. हा पॉइंट समजा इथे आहे, हा पॉइंट आणि हा पॉइंट घेऊन इथून पण एक लाईन ड्रॉ करा. एकदम सोपं आहे कन्स्ट्रक्शन, काय फार विशेष डोक्याचा भाग त्याच्यामध्ये नाही आहे. ही बाजू किती आहे 60, या दोन रेषा समांतर काढल्या, दोन समांतर रेषेमधला अंतर प्रत्येक ठिकाणी 60 राहणार. याचा अर्थ काय, तर इथून इथपर्यंत या अंतर राहील 60, इथून इथपर्यंत राहील 60, इथून इथपर्यंत राहील 60, म्हणजे दोन समांतर रेषेमधला अंतर हे नेहमी सारखंच असतं. आता दुसरी बाजू किती दिलेली आहे आपल्याला या ठिकाणी, तर 40 मिलीमीटर. मग या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत डायरेक्ट स्केलने डिस्टन्स मार्क करा 40 मिलीमीटर. त्याचप्रमाणे इथून इथपर्यंत डिस्टन्स मार्क करा 40, म्हणजे 40 मिलीमीटर. हा पॉइंट आणि हा पॉइंट जोडा, हा पॉइंट आणि हा पॉइंट या ठिकाणी आपल्याला असं जोडायचं आहे. नंतर हे जे दोन पॉइंट आहेत ते एका हॉरिझॉन्टल म्हणजे आडव्या सरळ रेषेने जोडायचे. याला नाव दिलं ए, याला बी, या कॉर्नरला नाव देतो सी, असं व्यवस्थित द्यायचं बघा कसं दिलंय मी. आणि मग ह्या इथे येईल आता सी, बघा जरा हल्ला, या साईडला येईल डी. असं काय नाही, इथं एबीसीडी यायला पाहिजे असं पण दिलं तरी चालेल. अशा प्रकारे हा झाला पॅरलोलोग्राम किंवा समांतर भुज चौकोन. आता याला आपल्याला डायमेन्शनिंग करायचं आहे. डायमेन्शनिंग करण्याकरता दोन पद्धतीने आहेत. ह्या दोन लाईन आपण समांतर घेऊन सुद्धा इथे डायमेन्शन करू शकतो, किंवा ए बी ही जी लाईन आहे याला या ठिकाणी सरळ रेषा व्हर्टिकल एक्सटेन्शन लाईन, या पॉईंटपासून 1 मिलीमीटर गॅप व्हर्टिकल एक्सटेन्शन लाईन. इथून पण काढताना मी सांगितलं नाही, पण या इथे पण तुम्हाला 1 मिलीमीटर गॅप ठेवावी लागेल आणि मग त्यानंतर ही व्हर्टिकल फेंट एक्सटेन्शन लाईन ड्रॉ करायची आहे.
इथपासून इथपर्यंत डिस्टन्स मार्क करायचं 7 मिलीमीटर 7 मिलीमीटर अँड देन हॉरिझॉन्टल फेंट लाईन. पेन्सिलवर प्रेशर कमी द्या, ऑटोमॅटिक ती फेंट लाईन त्या ठिकाणी येणार आहे. मग ॲरोज काढा, 1:3 ॲरोज टचिंग टू एक्सटेन्शन लाईन. जर सगळा व्हिडिओ तुम्ही नीट बघितला असेल तर तुम्हाला डायमेन्शनिंग आता लक्षात आलेला असेल. पण समजा एखादे नसतील बघितले तर पुन्हा एकदा सांगतो मी या ठिकाणी. तर हे ॲरो या डायमेन्शन लाईनला टच व्हायला पाहिजे, हा ॲरो या डायमेन्शन लाईनला टच व्हायलाच पाहिजे. आणि मग हे जे हॉरिझॉन्टल डायमेन्शन लाईन याच्या वरच्या बाजूला अप्रॉक्सिमेटली ॲट द सेंटर म्हणजे मध्यभागी इथं डिस्टन्स मार्क करा. ते किती दिलेलं आहे? 60 मिलीमीटर. म्हणजे अशा इथे व्हर्टिकल रेक्टेंग्युलर लेटरिंग 60 हे असं आलं 60 बरोबर. दुसरं माप काय दिलेलं आहे? दुसरं माप या ठिकाणी 40 मिलीमीटर. मग ही सीडी लाईन आहे ना, ही अशी वाढवा. सीडी लाईन वाढवली, एक्सटेन्शन लाईन या इथं मी गॅप ठेवलेली आहे. प्रत्येकाला या कॉर्नरपासून आपल्याला 1 मिलीमीटर गॅप ठेवावी लागते. सिमिलरली म्हणजे त्याचप्रमाणे ही पण लाईन अशी वाढवली, या इथे गॅप. इथून इथपर्यंत डिस्टन्स मार्क करा 7 मिलीमीटर, इथून इथं डिस्टन्स मार्क करा 7 मिलीमीटर 7 मिलीमीटर आणि मग इन्क्लाइन लाईन तिरकी रेषा काढा. दोन समांतर रेषेमधलं अंतर आहे समान राहते. हे 40 आहे म्हणजे हे पण या इथे असणार आहे 40 मिलीमीटर. म्हणजे या पद्धतीने पण आपण डायमेन्शनिंग या ठिकाणी करू शकतो. ॲरोज टचिंग टू एक्सटेन्शन लाईन, ह्या इथे एक ॲरो काढला आणि मग याच्या वरच्या बाजूला माप द्यायचं आहे 40 मिलीमीटर व्यवस्थित द्यायचं या असं. हे जे माप आहे ते या ठिकाणी ही लाईन अशी इथे वाढवून, ही लाईन इथे वाढवून हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करून तिथे पण आपण देऊ शकतो. मी तुम्हाला इथे एक दाखवलं आणि या इथे एक दाखवलं. तर ही जी सिस्टीम आहे ही अलाईन सिस्टीम. अलाईन सिस्टीममध्ये जे डायमेन्शन आहे डायमेन्शन लाईनच्या वरच्या बाजूला प्लेस करतात. उभी लाईन असेल तर डाव्या बाजूला आणि तिरकी असेल तर त्याच्या वरच्या बाजूला डायमेन्शनिंग करायचं असतं. त्यानंतर इथं 5:4 तुम्हाला लेटरिंग करायचं आहे, ते तुम्हाला मी या ठिकाणी दाखवणार आहे पॅलोलोग्राम कसं करायचं आहे या इथे. तसंच हे जे काम आहे सगळं हे पण तुम्हाला लेटरिंगमध्ये करायचं आहे 4 मिलीमीटरमध्ये करा. 4 मिलीमीटर म्हणजे कसं, इथून इथपर्यंत डिस्टन्स घेतला आपण 4 मिलीमीटर, मग घेतलं 2 मिलीमीटर, मग घेतलं 2 मिलीमीटर, परत घेतलं 4 मिलीमीटर, परत घेतलं 2 मिलीमीटर, परत घेतलं 2 मिलीमीटर, परत 4 2 2 4 2 2 अशा रेषा काढून त्याच्यामध्ये व्यवस्थित हे सगळं लेटरिंग या ठिकाणी तुम्हाला करणं आवश्यक आहे. आता हेच कसं करायचं हे तुम्हाला करायचं 4:3 प्रमाणात आणि हे जे टायटल आहे द्यायचं तुम्हाला 5:4 प्रमाणात. ते मी तुम्हाला या ठिकाणी देऊन दाखवणार आहे. हा पहिला जो आपला पॅलोग्राम आहे तो या ठिकाणी कम्प्लीट झाला. दुसरा काय दिलाय बघा, ड्रॉ ए पॅरलोग्राम ऑफ साइड्स ए बी 60 मिलीमीटर, साइड सेम आहे, 60 होते याची 60, डायगोनल ए सी 90 मिलीमीटर अँड अँगल ए बी सी इज इक्वल टू 120 डिग्री. त्याच्यामधला इन्क्लूड अँगल दिलेला 120 अंश, डायगोनल दिलेला आहे 90. आता डायगोनल काय नाटक आहे बघा, ही झाली पॅरलोग्रामची बाजू, ही पण झाली बाजू, ही पण झाली बाजू, ही पण झाली बाजू. ही जे बी डी आहे हा झाला त्याचा शॉर्टर डायगोनल आणि हा ए सी आहे हा झाला लॉंगर डायगोनल. म्हणजे कोपरा टू कोपरा किंवा कॉर्नर टू कॉर्नर आपण जी लाईन जॉईन करतो त्याला म्हणतात या ठिकाणी कर्ण. कर्ण म्हणजेच डायगोनल. तर हा याचा एक कर्ण झाला आणि ह्या इथे हा असा कर्ण म्हणजे डायगोनल या ठिकाणी झालेला आहे. तर आता ह्याचा डायगोनल किती दिलेला आहे आपल्याला? 90 मिलीमीटर. म्हणजे ही दिले 60 आणि हे दिलंय 90. तर आता या ठिकाणी हात लक्षात आला का तुम्हाला, हा लॉंगर डायगोनल आणि हा या ठिकाणी शॉर्टर डायगोनल आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ड्रॉ कसं करायचं बघा. सर्वात प्रथम आपल्या नेहमीप्रमाणे एक हॉरिझॉन्टल फेंट लाईन ड्रॉ करायची या ठिकाणी. पट्टीच्या साहाय्याने काढा, मी फ्रेंड काढली म्हणून तुम्ही फ्रेंड काढू नका. एक हॉरिझॉन्टल फेंट लाईन, साइड ऑफ पॅरलोग्राम किती दिलेली आहे? 60. मग या इथून इथपर्यंत डिस्टन्स मार्क केलेला आहे 60 मिलीमीटर. काय दिलंय त्याला नाव? ए बी. मग या इथे याला नाव देतो ए, व्यवस्थित देतो जरा असं, आणि या साईडला नाव देतो बी. कसा काढला बघा बी मी, ए आणि बी हे थोडा छोटा झाला, थोडा किंचित मोठा करून घेतो. ए बी, ए टू बी जी लाईन आहे ही एवढी डार्क करा. पहिले काय केलं, एक हॉरिझॉन्टल आडवी फेंट रेषा काढली, त्याच्यावर अंतर मार्क केलं 60 मिलीमीटर, त्याला नाव दिलं ए आणि बी. ए बी सी, अँगल ए बी सी इज गिवन 120 डिग्री. ए बी सी किती दिलेला? 120 अंश. म्हणजे ए या इथं बी आणि या साईडला येईल तो कुठंतरी सी. पुन्हा एकदा त्याकरता आपल्या कोनमापकाचा वापर, कोनमापकाचा 0 पॉईंट आहे तो बी वर ठेवा. हे इथपर्यंत असतं 90 अंश, मग 100, 110 आणि मग 120. 120 डिग्रीवर या इथे असा पॉईंट प्लॉट करायचा आहे. मग हा पॉईंट आणि हा पॉईंट याच्यामधून एक लाईन अशी आली बरोबर. मग परत या ठिकाणी कोनमापक ठेवा,
90 100 110 120 वर या ठिकाणी पॉइंट प्लॉट करायचा आहे. कुठल्या रेषेपासून? तर या आडव्या रेषेपासून हा जो अँगल आहे तो आहे 120 किंवा 120 डिग्री. आणि मग तिथून पण इन्क्लाइन लाईन, या पॉइंट पासून इथून अशी लाईन, दोन लाईन पहिले काढून ठेवा. या दोन्ही लाईन एकमेकाला समांतर आहेत. सेट स्क्वेअरचे साईन पण आपण समांतर काढू शकतो का? ही पद्धत पण सोपी आहे. आता डायगोनल किती दिलेला आहे? 90. आता कंपास मध्ये डिस्टन्स घ्यायचं इक्वल टू 90 मिलीमीटर. स्केलवर घ्यावं लागेल ते. ही समजा स्केल आहे. इथून इथपर्यंत डिस्टन्स किती घ्यायला लागेल आपल्याला? 90 मिलीमीटर. जस्ट तुम्हाला दाखवलं, तुम्ही घेताना बरोबर 90 मिलीमीटर घ्या. मग कंपासचं टोक ठेवायचं आहे ए वर. कुठं ठेवलं? ए वर. आणि ही इकडची जी लाईन आहे, या लाईनला असा आपल्याला कंस ड्रॉ करायचा. हवेत उचलून नाही करायचा, माझा कंपास थोडासा छोटा आहे. तर हा कंपास आहे समजा, इथे ठेवलं स्टील आहे लोखंडी टोक त्याचं, आणि हे पेन्सिल आहे. या असा इथून इथे आर्क म्हणजेच कंस तुम्हाला या ठिकाणी ड्रॉ करायचा आहे. हा असा आला. फेंट काढा, जास्त डार्क करू नका. आता एखादा म्हणेल मग आता इथून इथून मारायचं का? इथून इकडे मारायचं नाही. हा त्याचा लॉंगर म्हणजे मोठा किंवा लांबूट का डायगोनल आहे किंवा कर्ण आहे, आणि हा छोटावाला आहे. एकच काढायचं या ठिकाणी. या इथं झाल्यानंतर हे जे अंतर आहे हे कंपास मध्ये घ्यायचं. माझा आता म्हणजे कंपास आहे, लक्षात ठेवा. इथून एवढं अंतर घेतलं कंपास मध्ये, कंपास इथे ठेवलं कुठे? पॉईंट ए वर. आणि मग ह्या इथून असा आर्क ड्रॉ करा. मग आता हा पॉईंट आणि हा पॉईंट सिंगल स्ट्रोक डार्क लाईनने जॉईन करा. सिंगल स्ट्रोक डार्क लाईन म्हणजे आपली नॉर्मल लाईन. हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईन करा, हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईन करा. झाला आपला पॅरलोग्राम तयार. आता याला डायमेन्शन करणार. इथं मी कसं केलं या ठिकाणी? सरळ केला. तर या इथे मी तुम्हाला दुसरी मेथड सांगतो. इथून एक लाईन, ही लाईन बघा का, ह्याला ह्याच्याच कंटिन्युएशनमध्ये काढली म्हणजे असंच ठेवली पट्टी आणि इकडे ओढली. आणि हे इथून इथं अशी ह्याच्या कंटिन्युएशनमध्ये ओढायची. इथे 1 मिलीमीटर गॅप वगैरे राहणारच आहे. इथून इथपर्यंत अंतर ठेवा 7 ते 8 मिलीमीटर. आणि मग हॉरिझॉन्टल फेंट लाईन किंवा आडवी समांतर रेषा ॲरोज टचिंग टू एक्सटेन्शन लाईन साईड इज गिवन. किती आहे? किती अंतर आहे? 60 मिलीमीटर. हे इथं लिहिलं बरोबर मध्यावर. हे झालं डायमेन्शन. म्हणजे असंही आपण देऊ शकतो. इथे एका पद्धतीने दाखवलं, इथे एका पद्धतीने, म्हणजे दोन्ही पद्धती तुम्हाला या ठिकाणी माहिती होतील. हा ए, हा बी. ए बी सी किती दिलेला आहे आपला? 120. म्हणजे आता इथं सी नाव देऊन चालणार नाही, तर कंपल्सरी सी या इथेच ठेवावं लागेल. आणि हा जो अँगल आहे याला पण म्हणतात इन्क्लुडेड अँगल. तर मग ह्या इथे देतो डी. लेटरिंग जरा तुम्ही बघा कसं करतो, त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करा. उगाच वेडोवाकडे लेटरिंग करू नका. त्यानंतर आता ह्याची लांबी किती दिलेली आहे आपल्याला? 90. मग इथून एक फेंट रेषा काढाशी. आर्क थोडा वाढवतो. इथे ॲरो, इथे माप देऊ शकता किंवा या इथे द्या, शक्यतो बाहेर द्या फिगरच्या. आर, आर म्हणजेच काय? ते रेडियस 90. एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, इथे कुठे मिलीमीटर 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 द्यायचं नाही. इथे द्याल, अजिबात आवश्यकता नाही. ऑल डायमेन्शन आर मिलीमीटर. त्यावर सरकार काय, त्या युनिट प्लेस करण्याची आपल्याला आवश्यकता नाही. हेच डायमेन्शन अजून कसं देऊ शकतो? हा जो डायगोनल आहे ए सी, थोडासा त्याला मी फेंटमध्ये काढावा लागेल. तो आपल्याला दिसला पाहिजे. याला 90 अंशात, कुठली व्हाईट लाईन काढली ना, याला 90 अंशात रेषा घ्या. इथे 90 अंशात या इथे डायमेन्शन. मग ते काय होईल सगळं? या आपल्या लेटरिंगमध्ये निघून जाईल. म्हणून या पद्धतीने आपण डायमेन्शन देऊ शकतो. किंवा साईडला पण आपण लिहू शकतो डिस्टन्स ए सी इज इक्वल टू 90 mm. मग शक्यतो जसं दिलेलं आहे मी तसंच तुम्ही या ठिकाणी डायमेन्शन करणं तसंच करा. ठीक आहे. आता हे लेटरिंग बघा, इथे हे कसं केलेलं आहे. इथे हे मुद्दाहून मी या ठिकाणी काढलेलं आहे. इथून इथे अंतर सोडलं 5 मिलीमीटर, एक हॉरिझॉन्टल फेंट लाईन ड्रॉ केली. मग सोडलं 2.5 मिलीमीटर, पुन्हा एकदा हॉरिझॉन्टल फेंट लाईन. पुन्हा सोडलं 2.5 मिलीमीटर, परत एक फेंट लाईन. म्हणजे कसं आलं हे? आता अंतर किती आलं? 5 मिलीमीटर. इथून इथे 2.5, इथून इथे 2.5. आणि मग ह्याच्यामध्ये लेटरिंग करा. लेटरिंगचा आता सेपरेट चॅप्टर आपण नंतर घेऊ समजा. पण आता तुम्हाला हे कसं टायटल्स द्यायची ते सांगतो या ठिकाणी. तर पहिले आपी स्ट्रेट लाईन, छोटी स्केल असते ना आपली कंपास पेटीमध्ये, ती घेऊन जर काढलं त्याने तर त्या छोट्या छोट्या रेषा काढता येतात. स्ट्रेट लाईन, स्ट्रेट लाईन. आणि हा असा कर, फ्री हँड काढला तरी चालेल. पी, आता स्पेलिंग बघा काय येते, पी ए आर ए. मग ह्यापासून म्हणजे हा पॉईंट आहे ना पीचा, आय जजमेंट घ्यायचा. आय जजमेंट म्हणजे नजरेने 1 मिलीमीटर गॅप. इथून इथपर्यंत हे डिस्टन्स घ्यायचं आहे 4 मिलीमीटर. 5S2 4 मध्ये करतोय, 5 मिलीमीटर हाईट ऑफ लेटर. आणि हे डिस्टन्स आहे ना हे 4 मिलीमीटर आहे. 5S2 4, 5 मिलीमीटर हाईट ऑफ लेटर अँड 4 मिलीमीटर विड्थ ऑफ लेटर. विड्थ म्हणजे याची रुंदी. आता मला ए काढायचं, या अंतर्गत 4 इथं आला समजा. या इथे 2 येईल म्हणजे या इथे सेंटर पॉईंट. स्केल घेतली छोटी पट्टी,
इथून इथे स्केल रेषा काढा. जर का तुम्हाला परफेक्ट फ्रेंड ड्रॉ करता येत असेल स्ट्रेट लाईन, तर फ्रेंड काढलं तरी चालेल. शक्यतो पट्टीचा वापर करा. ए पी ए आर, परत आर आला. आर म्हणजे काय? पीचाच भाऊ आहे. इथून स्ट्रेट लाईन ड्रॉ करायचे. हे बघा, इथली गॅप 0.5 to 1 millimeter. ते आय जजमेंटने घ्यायची, म्हणजे अंदाजे घ्या. इथे 1 millimeter म्हणजे 1 सेंटीमीटर सोडू नका. नाही तर काय काय लोक काय करतात, हा इथे काढला तिथे काढला असं नाही करायचं. कसं करतोय बघा, या ठिकाणी पी ए आर दोन स्ट्रेट रेषा काढल्या का, मग असा हा कर. हा कर जिथं या स्ट्रेट लाईनला भेटला तिथून इन्क्लाइन लाईन पी ए आर ए बघा कसा काढला, डबल एल. आता ह्या पॉइंट पासून परत गॅप सोडायची आहे. 0.5 millimeter to 1 millimeter वर्टिकल स्ट्रेट लाईन बाय स्केल, हॉरिझॉन्टल स्ट्रेट लाईन ऑफ डिस्टन्स 4 millimeter. पी ए आर ए डबल एल, एक एक काढताना काय काय स्पेलिंग मिस्टेक होण्याची शक्यता असते. मध्ये मध्ये बघायला लागतं स्पेलिंग काय आहे ते. पी ए आर ए डबल एल, मग ई वर्टिकल स्ट्रेट लाईन हे गॅप 0.5 millimeter to 1 millimeter अंदाजे. हे 4 millimeter थोडा याला क्रॉस केला बघा, ईला इंचित. ती स्टाईल तुम्ही दिलीत तरी ठीक, नाही दिली असंही ठेवलं तरी चालतं. असं ठेवलं जरा दिसायला व्यवस्थित दिसतं. हे 4 millimeter अंतर आहे, तर हे इथून इथे घ्या अडीच अंदाजे. म्हणजे ह्याच्या टोकावर नेऊन नाही ठेवायचं, थोडंसं आतमध्येच ठेवायचं. पी ए आर ए डबल एल ई एल, बरं एल तीन तीन वेळा आलेत, म्हणजे तीन रेषा सरळ मारायला सोप्या पडतील आपल्या. आता बघा, इथं माझी गॅप थोडीशी कमी झाली, इथं थोडीशी जास्त झाली. असं आलं तरी चालेल, पण एकदमच जास्त तुम्ही गॅप ठेवता कामा नये. थोडी ऍडजस्ट करून घ्या, कारण आपण ड्रॉ करत असताना काय प्रत्येक वेळेला 0.5 millimeter तिथं मोजत बसणार नाही आहेत, नाही तर मग दिवसभर लेटरिंगच करत बसायला लागेल. पी ए आर ए डबल एल ई एल ओ. आता ओ बघा का, दोन वर्टिकल स्ट्रेट लाईन म्हणजे उभ्या स्ट्रेट लाईन काढल्या, वरती एक वाटी खाली एक वाटी. वाटी म्हणजे काय? सेमी सर्कल. पी ए आर ए डबल एल ई एल ओ जी. जी परत ह्याप्रमाणेच काढायचं आहे. इथे एक स्ट्रेट लाईन काढा, इथे एक स्ट्रेट लाईन काढा, असा कर काढा. पहिले फेंट पाहिजे काढून घ्या, आणि मग इथून अशी रेषा इथं थोडं खोडतो. खोड रबर आहे आपल्याकडे. ओ जी आर ए एम आर. आर तुम्हाला मी सांगितलं या ठिकाणी कसा काढतात. ते दोन स्ट्रेट लाईन घ्यायच्या, असा एक वाटी काढा म्हणजे सेमी सर्कल, इथून एक लाईन आर ए एम. राम राहिला आहे फक्त, आता पॅरलो पर्यंत झालं. आर ए बघा, याच्यात पण राम आहे शेवटी, आहे ना. आर ए एम पॅरलोग्राम. एम बघा का, शॉर्टपर्यंत टेकवा, नाही तर काय करता वरच्यावर हवेत उडवतो. तसं करू नका, हवेत उडवतो म्हणजे असा नको. काय धड दिसतोय का? नाही. या पद्धतीने आपल्याला लेटरिंग करून मग त्याच्या खाली स्केलच्या सहाय्याने अंडरलाईन आपल्याला ड्रॉ करावी लागेल. अशी पट्टी घेतली, स्केल म्हणजे पट्टी. जरा व्यवस्थित केलं म्हणजे दिसायला व्यवस्थित दिसतं. आता म्हणजे पट्टी थोडी लहान पडलेली आहे, काय हरकत नाही, तुमचं तर ह्याच्यामध्ये येणार बरोबर. मी थोडं फ्रेंड ड्रॉ करतो. तर अशा पद्धतीने 5-4 तुम्हाला लेटरिंग या ठिकाणी करावी. इथं म्हणजे तेच करायचं, इथं म्हणजे इथं 2 तास जे आपलं लेक्चर असतं ते 2 तास हे काय हे समजायला लागल्याला 10 मिनिटं 10 मिनिटं 10 मिनिटं 30 मिनिटांमध्ये 3 फिगर झाले, मग बाकी 1.5 तास काय करायचं माशा मारायचे नाही. हे सगळं करायला भरपूर वेळ लागतो, त्याकरता हे सगळं तुम्हाला वेळ दिलेला असतो. हे सगळं तुम्ही व्यवस्थित लेटरिंगमध्ये करणं अपेक्षित आहे. हा टायटल ब्लॉक व्यवस्थित भरा, त्यात तुमचं नाव गाव पत्ता फोन नंबर एवढं नाही टाकायचं, एवढं विचारलं तेवढंच त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय बरोबर. तर हा झाला आपला पॅरलोग्राम. आता तिसरा पॅरलोग्राम मध्ये काय दिलेला आहे, ड्रॉ ए पॅरलोग्राम ऑफ साइड्स ए बी 55 millimeter. एक दिले 55 ए बी, बी सी 40 millimeter अँड व्हर्टिकल हाईट 30 millimeter. आता हे व्हर्टिकल हाईट काय नाटक आहे बघा. या ठिकाणी पहिले मी तुम्हाला काय सांगितलं का, ही बाजू आणि ही बाजू एकमेकाला समांतर आहे, ही बाजू आणि ही बाजू समांतर आहे. हा कर्ण सांगायचा राहिला होता तो तिथं मी सांगितलं. परत बघा, हा घ्यायचा लॉंगर डायगोनल आणि हा शॉर्टर डायगोनल. लॉंगर मोठा लांबूट काय म्हणून लॉंगर म्हणतात, छोटा आहे म्हणून याला शॉर्टर डायगोनल म्हणतात बरोबर. आता ह्याच्यामध्ये काय काय दिलंय, पहिल्या ह्याच्यामध्ये काय दिले होते, ही बाजू दिली होती, ही बाजू दिली होती, हा अँगल दिला होता 50 degree या डायग्राम मध्ये. डायग्राम नंबर 2 मध्ये काय दिलं, हे दिलं 60, हे इथून इथं दिलं 90. डायग्राम क्रमांक 3 मध्ये काय दिलंय, ए बी 55 हा ए पॉइंट, ए बी आणि सी, ए बी आणि सी, ए बी 55 millimeter, बी सी 40 millimeter अँड व्हर्टिकल हाईट म्हणजे उभी अंतर 30 millimeter. कुठलं उभं अंतर हे बघा, हे स्ट्रेट म्हणजे ह्या हॉरिझॉन्टल हा जो बेस आहे या बेसला एखाद्याला 90° लाईन काढली, तर हे जे डिस्टन्स आहे या ठिकाणी दिलेलं आहे 30 millimeter बरोबर. आता या पद्धतीने आपल्याला तो काढावा लागेल. नेहमीप्रमाणे पहिले एक हॉरिझॉन्टल फेंट लाईन आडवी समांतर रेषा ही काढली बरोबर. याच्यावर डिस्टन्स मार्क करा इक्वल टू किती दिलेलं आहे, 55 millimeter. आता 55 दिलेलं आहे, म्हणजे 55 millimeterची डार्क लाईन. हा झाला पॉइंट ए. या इथं जायचं आहे बी.
ए झाला, नंतर ह्या साईडला आला पॉइंट बी अँड बी टू सी गिवन 40 मिलीमीटर मध्ये 40 मिलीमीटर आता किती अँगल अँगल नाही दिला काय नाही दिला काय नाही दिलं तर व्हर्टिकल लाईट दिलेली आहे तर 30 मिलीमीटर मग काय करावं लागेल बघा आता आता नीट बघा का या रेषेपासून म्हणजे याला ऍक्च्युली थर्ड समांतर रेषा काढायची म्हणून तुम्हाला शॉर्टकट मेथड सांगतो इथून इथपर्यंत अंतर मार्क करा 30 मिलीमीटर किती गेलं हे 30 मिलीमीटर या टॉकर कुठेतरी घेतो म्हणजे परत दोन सेट स्क्वेअर मला वापरायची गरज नाही इथून इथे अंतर मार्क करा 30 मिलीमीटर हे घेतलं 30 30 मिलीमीटर हाईट आहे 30 हे घेतलं 30 आणि मग तिथून सरळ एक हॉरिझॉन्टल फेंट लाईन काय केलं कळलं म्हणजे ए बीला आपण समांतर रेषा काढली थोडक्यात आता जी लाईन ड्रॉ करतोय दिस लाईन इज पॅरलल टू लाईन ए बी म्हणजे ए बीला ती रेषा समांतर आहे किती अंतरावर आहे 30 मिलीमीटर झालं आता काय दिलेलं आहे पुढं बी सी दिलेलं आहे 40 कंपासमध्ये डिस्टन्स घ्या 40 मिलीमीटर हे कंपास आहे समजा स्केलवर घेतलं 40 मिलीमीटर कंपास तर स्टीलाईन ठेवला बीवर आणि ही जी फेंट रेषा काढली आहे ना त्याला असा आर्क ड्रॉ करा आर्क म्हणजेच कंस म्हणजेच आपला चाप मग इथे कंपास ठेवा कंपासमध्ये अंतर तेवढंच आहे की ते 40 मिलीमीटर किंवा 40 मिलीमीटर इथून एक असं ड्रॉ करा हे कशाला आहे कुठं करतोय ड्रॉ हे जे पहिली हॉरिझॉन्टल फेंट लाईन आहे ना या पहिल्या हॉरिझॉन्टल फेंट लाईनला ते तिथे इंटरसेक्शन त्याचं होतं किंवा तिथे त्याला कट होत आहेत हे कितीवर लाईन आहे तर 30 मिलीमीटरवर मग हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईन करा युझिंग डार्क लाईन युझिंग डार्क सिंगल स्ट्रोक लाईन हा आणि हा जॉईन करा आणि हा आणि हा आर्क्स आहेत ते बिलकुल फेंट ड्रॉ करायचे आहेत पण तुम्हाला दिसण्याकरता मी याला थोडासा डार्क करतो तुम्ही डार्क करू नका मला कळलं पाहिजे मी नक्की नाटक काय केलं त्या ठिकाणी झालं आता अशा प्रकारे आपला पॅरलोग्राम तयार झाला आपण नाव देऊ आपण ए बी सी आणि या येथे आला डी हा आला डी आता याला डायमेन्शनिंग करायचं आहे तर व्हर्टिकल हाईट इज गिवन 30 म्हणजे उभं डिस्टन्स दिलेलं आहे 30 तर ही लाईन किती अंतरावर काढायची आहे या कॉर्नर पासून 7 मिलीमीटर अंतरावर व्हर्टिकल लाईन ड्रॉ करा याला टच करून काढू नका इथे एक एरो द्या इथे एक एरो द्या आणि याच्या डाव्या बाजूला डिस्टन्स मार्क करा 30 मिलीमीटर झालं आणि दुसरं काय दिलेलं आहे अजून 55 मिलीमीटर ए बी 55 एक तर असं माप द्या पहिलं जसं दाखवलंय तसं नाहीतर असं द्या बघायचं कशी पोझिशन आहे का इथं पण देऊ शकतो मग असा काही नियम नाही का इथंच द्यायला पाहिजे पण आता या ठिकाणीच देतो मी इथून 1 मिलीमीटर गॅप व्हर्टिकल लाईन इथं बेसला डायमेन्शनिंग करायला चांगलं राहतं चांगलं दिसतं ह्या अशी लाईन ड्रॉ केली इथे गॅप आहे इथे गॅप व्हर्टिकल एक्सटेन्शन लाईन्स त्या लाईनची नाव पण लक्षात ठेवा 7 मिलीमीटर अंतरावर हॉरिझॉन्टल लाईन कुठल्या 7 मिलीमीटर कशापासून 7 मिलीमीटर तर या रेषेपासून हे अंतर आहे 7 मिलीमीटर इथे ॲरो 5 to 7 असतं तर 7 मिलीमीटर घ्या म्हणजे डायमेन्शनिंग करायला इझी पडतं एंडला ॲरोज टचिंग टू एक्सटेन्शन लाईन आणि मध्यभागी डायमेन्शन याचा प्लेस करा 55 हे 5 काढायला जरा त्रास द्यायला असतात व्यवस्थित काढायचे ते याला कडू कुठला 55 mm ओके तर अशा प्रकारे हाही पॅरलोग्राम या ठिकाणी तिन्ही आपण काढलेत काय पॅरलोग्राम तीन का काढले काय परीक्षेला कुठला येईल ते आपल्याला माहित नाही एक तर असा येईल एक तसा येईल किंवा एक तर तसा येईल आता या ठिकाणी काय राहिलं तर हा अँगल माझा लिहायचा राहिला ह्या इथे माझा राहिला अँगल लिहायचा तो लिहिणं आवश्यक आहे मग ह्या इथे लिहिलं तर 50 डिग्री बरं झालं लक्षात आलं तर विसरून गेलो असतो या इथे एक ॲरो या इथे ॲरो कशी काढले वाकडे काढले जराशी आणि इथे लिहायला लागेल आपल्याला 50 डिग्री 50 आहे ना हा इथं काय दिला अँगल ए बी सी इज गिवन 120 डिग्री हा असा कौन घ्यायचा व्यवस्थित काढायचा इथं ॲरो नाही ॲरो कसा काढतो नीट बघून घे जरा आणि त्याच्या वरच्या बाजूला माप 120 अंश आता काय याच्यामध्ये राहिलंय का आता हा ऑलमोस्ट ओके झालेला आहे तर अशा पद्धतीने तीन पॅरलोग्राम आपण आता या ठिकाणी काढले पहिले आपण काय सुरुवात केली होती ट्रायंगल त्या ट्रायंगलचे तीन प्रकार बघितले मग ते बाजूवरनं बघितले का कोणावरनं प्रकार बघितले मग काय घेतला तर स्क्वेअर मग काय केलं रेक्टॅंगल रेक्टॅंगल नंतर रेक्टॅंगलचे दोन टाईप घेतले रेक्टॅंगल नंतर रोम्बस रोम्बस नंतर आता हा आलेला आहे तो पॅरलोग्राम तर तुमच्या आता लक्षात आलं असेल की पॅरलोग्राम कशा प्रकारे काढतात तर तुम्ही आता हे ड्रॉइंग आहे ते व्यवस्थित पूर्ण करा तर आजच्यासाठी आपण इथे थांबूया धन्यवाद